माडा तालुक्यातील भोसरे गावातील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मंगळवारी दुपारी आला असतानाच यातच पुन्हा आणखी एका रुग्णाची मंगळवारी भर पडली आहे रिदुरे गावातील महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्यानं तालुकावासियांच्या चिंतेत भरच पडत चालली आहे एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या माडा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख मात्र वाढतच असताना दिसतोय तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या सहा इतकी झाली आहे आज सापडलेले दोन्ही रुग्ण हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले होते भोसरे व रिदोरे गावात प्रत्येकी दोन कोरोनाचे रुग्ण निघाले आहेत भोसरेत निघालेला रुग्ण हा पुरुष असून तो गावात निघालेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला होता तसेच रिदोरे गावातील कोरोनाबाधित निघालेली रुग्ण ही महिला आहे रिदोरे येथील पहिल्या कोरोनाबाधित निघालेल्या महिलेच्या संपर्कात ही महिला आली होती त्यांचा स्वॅब कुर्डवाडीत घेतला गेला होता त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला आहे याबाबतची ची अधिकृत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पलंगी यांनी दिले त्यामुळं माडा तालुकावासियांनी कोरोनाचं गांभीर्य बाळगून स्वतः सह कुटुंबाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा